आज महायुतीचा मुंबईत पहिला मेळावा. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, किरण पावसकर, समीर भुजबळांसह महायुतीच्या घटक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द. अर्जात त्रुटी असल्यानं उमेदवारी अर्ज रद्द, वंचितला धक्का. नाशिक लोकसभेवरील शिवसेनेचा दावा कायम. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक कामं केली. आता महायुतीचा जो निर्णय असेल त्यावर मार्गक्रमण करणं शिवसैनिकांचं काम, दादा भुसेंचं वक्तव्य. नाशिकचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचा पुन्हा एकदा तिकीट त्यांनाच मिळणार असल्याचा दावा. गुढीपाडव्याच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार. हेमंत गोडसे यांची एबीपी माझाला माहिती. हेमंत गोडसेंनी सुरू केला प्रचार. पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम. मनोर इथल्या रिसॉर्टमध्ये महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक. मात्र कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा न होता महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचं काम करावं लागेल असा बैठकीत ठराव. बीड शहरातल्या जालना रोड परिसरात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मनसेच्या प्रकाश महाजनांची उपस्थिती. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे लढत. दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरू. संपूर्ण प्रचारात विरोधकांवर न बोलण्याची पंकजा मुंडेंची भूमिका. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार. काँग्रेस नेत्यांची खासगीत बोलताना माहिती. चर्चेदरम्यान काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघांवर अशोक चव्हाणांनी दावा केल्याचा आरोप. पक्ष सोडून दीड महिना झाला आणि आता आरोप करतायत पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेस नेते कमी पडले. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली. अशोक चव्हाणांच्या काँग्रेसच्या आरोपावर पलटवार. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूरमध्ये बैठक. शिवसेना नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून मिसळ पे चर्चा बैठकीचं आयोजन. बैठकीला मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित. मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये. घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका. अकोल्यात नाना पटोलेंनी केलं होतं असंवेदनशील वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाका. राजापूर आणि जयगडमध्ये राणे उद्या सभा घेणार. रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू बारव्यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा नागपुरात दाखल. शिंदेंकडून तिकीट मागितलं नसल्याचा गोविंदाचा खुलासा. निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटात गेलो नाही. रामटेकमध्ये राजू बारव्यांचा प्रचार करणार, गोविंदांचं वक्तव्य. भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट. सुरेश म्हात्रेंना काल शरद पवारांकडून उमेदवारी जाहीर. भिवंडी मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंच्या आर्किओलॉजी पार्क इथल्या गोदाम बांधकामावर एमएमआरडीएची कारवाई. गोदामांवर केलेली कारवाई राजकीय दबावातून, सुरेश म्हात्रे यांचा भाजपवर आरोप. उमेदवारी जाहीर झाल्यानं कारवाई केल्याचाही आरोप. सोलापूरमधील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिर शेजारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद. प्रणिती शिंदेंना 10 वर्षातील कामाबाबत आमने सामने चर्चा करण्याचंही राम सातपुते यांचं आव्हान. भाजप उमेदवार राम सातपुतेंनी दिलेलं चर्चेचं आव्हान काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं. ओपन चर्चेला 100% तयार. इथलीच असून 24 तास उपलब्ध आहे. निवडणुकीला उभी राहिले तेच चॅलेंज. प्रणिती शिंदे यांचं राम सातपुतेंना प्रत्युत्तर. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांशी साधला संवाद. सोलापुरातील समस्या आणि विकासाबाबत प्रणिती शिंदेंनी केली विचारपूस. 2 महिन्यात सत्ता आल्यानंतर नारायण राणेंच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर ते कुठे असतील? तिहार जेलमध्ये संजय राऊत यांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना अटक होणार असं केलं होतं वक्तव्य. सत्ता आल्यावर नारायण राणेंना तिहार जेलमध्ये गाडण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांची चिंता करू नये, कारण पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार आणि मोदी पंतप्रधान होणार. नितेश राणेंचं संजय राऊतांना उत्तर. संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर. उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासह कार्यकर्त्यांशी करणार चर्चा. राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची पाठ. विशाल पाटील मुंबईत तर विश्वजित कदम पुण्यात असल्याची माहिती.
तर राऊतांच्या सांगली दौऱ्याचं निमंत्रण नाही, सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचं वक्तव्य. सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार, संजय राऊत यांनी पुन्हा केलं स्पष्ट. विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे, त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संजय राऊत यांचं सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत वक्तव्य. महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा उमेदवार, आमचं लक्ष भाजपला हरवण्याचं, सांगलीचा विषय आज सुटेल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं स्पष्ट. आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाही, जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीनं आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य. शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत सांगली आणि भिवंडीमध्ये काहीही करू नका असं सांगितलं होतं, सर्वांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे, नाना पटोले यांचं राऊतांना प्रत्युत्तर, सामोपचारांना प्रश्न सोडवा, वणवे निर्माण करू नका, पटोलेंचा राऊतांना इशारा. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही प्रस्ताव दिलाय, अजूनही वेळ गेली नाही, त्यांना दिल्लीत जायची गरज नाही, इथेच प्रश्न सोडू, नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर, ते मोठे नेते मात्र काही अधिकार स्वतःकडे असल्याचंही नाना पटोले यांचं वक्तव्य. वंचितची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका, काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वित्तुष्ट आणण्याचं काम पटोलेंनी केलं, ते करताना त्यांना वरिष्ठांनी पकडलं, तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात येऊ लागले, वंचितचं ट्विट. विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल स्थिती, लोकांमध्ये सरकारविरोधात राग आहे, त्यामुळे इथल्या पाचही जागा आम्ही जिंकू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना विश्वास. महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीनं चर्चा सुरू, सांगलीच्या जागेबाबत लवकरच शेवटचा निर्णय येईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या प्रचाराला जाणार, वडेट्टीवारांची माहिती. मुंबईमध्ये संजय निरुपम यांच्या विरोधात बॅनरबाजी, निरुपम यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसनं बॅनर लावल्याची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, मोदी अहंकारी असल्याचं म्हणत अब की बार 400 पार या घोषणेचीही मुत्तेमवारांनी खिल्ली उडवली. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 7 लाख मतं मिळणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा दावा. भाजपच्या एका बड्या नेत्यानं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता, नाव न घेता रश्मी बर्वेंचा भाजप नेत्यांवर आरोप. वर्ध्यातील महाविकास आघाडीची रॅली पाहून देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलं, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांची टीका, भाजपनं आपल्या पारंपरिक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्या, तिथे भाजप हद्दपार झाला असं समजायचं का, टोकस यांचा सवाल. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना 3रा संधी, लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 नामनिर्देश पत्र दाखल, अमरावती लोकसभेसाठी आतापर्यंत 59 उमेदवारांची 73 नामनिर्देश पत्र दाखल. उत्तर पश्चिम मुंबईमधून संजय निरुपम यांच्या नावाची शिवसेनेकडून चाचपणी सुरू, निरुपम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता, निरुपम यांच्यासोबत अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकरांच्याही नावाची चाचपणी. नागपूर आणि राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा विजय झाला, तर 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचं भाकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.